राजगुरुनगर शहरात आज पुणे नाशिक महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आली. महामार्गावरील नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण झाले असताना ही कारवाई झाल्यानं सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलाय. अतिक्रमण काढल्यानं अधिकाऱ्यांचे नागरिकांनी अभिनंदन केले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलदार राजेंद्र काणसकर, मुख्याधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या अधिपत्याखाली ही अतिक्रमणाची कारवाई झाली. राजगुरुनगर शहरात पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झालं होतं. यामुळे राजगुरुनगर शहरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक प्रवासी करत होते, मात्र अतिक्रमण काढली जात नव्हती, उलट ती वाढतच होती. पुणे नाशिक महामार्गाबरोबरच राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या शिरूर भीमाशंकर रस्त्यावर मोठी अतिक्रमण झाली आहेत. ही अतिक्रमण आज काढण्यात आली. अनधिकृत अतिक्रमणे रस्त्यावरून हटवल्याने रस्ता मोकळा झाला आहे. या अतिक्रमण कारवाईत बाबळ रोड पुणे नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजू शहरात मोकळ्या झाल्या आहेत. पोलीस ठाण्यापासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत रस्त्यात असलेल्या टपऱ्या, दुकाने, गाड्या, हातगाड्या या अतिक्रमणात हलवण्यात आल्या. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली आहेत. अनेक हातगाडी आणि पथारीवाले यामुळे रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट भरणारे याबाबत मोठी यातना करीत होते, मात्र त्यांच्या आक्रोशाला न जुमानता यावेळी धडक कारवाई झाली. You got it.